प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। राज्यामधल्या 6 शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाचे निकाल जवळपास आल्यासारखे आहे आणि या 6 मतदारसंघापैकी 5 मतदारसंघ भारतीय जनता पार्टीने गमवलेला आहे। तो 6वा मतदारसंघ नंदुरबार त्यांनी जिंकला असं ते सांगतात, ते स्वतःच कबूल करतात की महाविकास आघाडीचं मतदान फुटलं म्हणून आम्हाला विजय मिळाला असं त्यांनी स्वतःच TV वगैरे जाहीर केलेलं आहे। म्हणजे 30 जागा त्यांची नव्हतीच, म्हणजे जवळपास 6 जागा ह्या गेल्याच जमा होत्या। भारतीय जनता पार्टीने यापूर्वी 50-50 वर्षापासून नागपूरची जागा, पुण्याची जागा जिंकत आलेले आहे। ज्या त्यांच्या परंपरागत जागा आहेत ते भारतीय जनता पार्टीला टिकवता आल्या नाही। या ठिकाणी महाविकास आघाडी आल्यानंतर महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी जागा मिळवल्या। शिवसेनेची एक जागा थोडक्यामध्ये त्याच्यामध्ये पडली, परंतु शेवटी भाजपची आली नाही। आणि यामध्ये आज असं दिसतं आहे की भारतीय जनता पार्टीची सर्व दूर पिछेआड झाली। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं हे अपयश आहे, नेतृत्वाच्या अहमपणामुळे या ठिकाणी हा परिणाम निवडणुकीचा निकाल आपल्याला दिसतो आहे। याचे आमचे आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या मतदारसंघामधली जागा गेली, नागपूरला देवेंद्रजींच्या मतदारसंघामधली गेली। आमचे चंद्रकांतजी पाटील म्हणाले होते की कुणी बाहेर गेलं पक्षाच्या म्हणजे काही फार फरक पडत नाही, आता त्यांना दिसायला लागलं काय फरक पडतो आहे। ते मधल्या कालखंडात असे म्हणाले होते की मी हिमालयामध्ये निघून जाईल। मला वाटतं आता हिमालयात जात आहे का ते मी तपास करतो। एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं हे अपयश आहे, त्यांनी ह्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे। ह्या ठिकाणी एक अहमपणा, या ठिकाणी माझा निर्णय तो मान्य केला पाहिजे ही त्याची भूमिका। त्यामुळे आज त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता त्या पुढे तुम्हाला परिणाम दिसतील। महाविकास आघाडीने एक वर्षामध्ये केलेल्या कामाचंही त्यांनी मूल्यमापन केलं असेल या निवडणुकीत, कारण सुशिक्षितांचा मतदारसंघ आहे हा। पदवीधर आणि शिक्षक म्हणजे याच्यामध्ये सुशिक्षित आहे, किमान त्यांनी या ठिकाणी या वर्षभरामध्ये महाविकास आघाडीने केलेल्या कामाचं मूल्यमापन निश्चित केलं असेल, किंवा त्यांना या महाविकास आघाडीकडनं काहीतरी अपेक्षा असतील, म्हणूनच त्या अपेक्षेच्या पोटी यांनी मतदान केलं असेल। ज्या अपेक्षा त्यांनी पूर्वीच्या सरकारमधून व्यक्त केल्या होत्या, परंतु त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाही भाजपच्या सरकारमध्ये। आत्ता तरी ते पूर्ण होत गेले, अपेक्षेनं मतदान या सुशिक्षित मतदारांनी केलेलं दिसतं आहे।